आला शाळेत आई आई कर ना ग वेळ छे रे बाबा मला नाही वेळ चल तुला सांगतो आम्ही शाळेत कशी वेळ बनवली ते राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्रमांक 99 मुलींची वडगाव शेरी मंदाकिनी गोडसे लिखित भेळ ही कविता इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनी आपणा समोर सादर करीत आहेत. चला तर मग कविता म्हणूया, भेळ बनवूया आणि खाऊया. आई आई करना भेळ छे रे बाबा मला नाही वेळ हा संवाद प्रत्येक घरात सुट्टीच्या दिवशी एकदा तरी झालाच असेल, आपण ऐकलाही असेल. तर भेळ हा असा पदार्थ आहे की ज्यामध्ये फक्त मुरमुरे आणि शेवपापडी चालत नाही, तर त्याच्या जोडीला कांदा, टोमॅटो, काकडी असे भरपूर जिन्नस एकत्र करून भेळीची लज्जत वाढवली जाते. चिंच खजूरची चटणी, थोडस तिखट, थोडस मीठ आणि हो, भेळीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. स्प्राउट भेळ, कॉर्न भेळ, वेगवेगळी कडधान्ये मोड आलेली अशी वाफून त्यात मिक्स केली की त्या भेळीची पौष्टिकता आणखीनच वाढते. तर अशा विविध प्रकारच्या भेळीच्या रेसिपीज यूट्यूबवर पहा आणि यातील एक तरी आपल्या कुटुंबियांसमवेत बनवा आणि तिचा आस्वाद घ्या आणि मग कसा तुम्हाला अनुभव आला ते आपल्या वर्गात मित्रमैत्रिणींना, शिक्षकांना नक्की सांगा. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. धन्यवाद.